या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। माननीय श्री हरीश बैजल, पोलीस आयुक्त श्रीमती वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री दीपक आर्वे, सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली चिल्ड्रन टॉय फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने पोलीस कल्याण विभागाच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अधीनस्थ असलेले अरविंदधाम पोलीस वसाहत येथील वयवर्ष 5 ते 12 वयोगटातील जवळपास 200 शालेय मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळण्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक 26/5/2022 रोजी सकाळी 11 वाजता अरविंदधाम पोलीस वसाहत येथे आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमास चिल्ड्रन टॉय फाउंडेशनचे श्रीमती पायल उदेशी, पूर्विता उदेशी या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या, तर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभले। सदर चिल्ड्रन टॉय फाउंडेशन मुंबई यांच्याकडून प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास लाभलेल्या पायल उदेशी यांनी चिल्ड्रन टॉय फाउंडेशनचे उद्देश उपस्थित असलेल्या पोलीस पाल्य आणि कुटुंबियांना सांगताना म्हणाल्या की त्यांची संस्था NGO म्हणून काम करत असून आजच्या युगात मुलंही त्यांचा वेळ मोबाईल बघण्यात घालवतात, त्यामुळे मुलांच्या बुद्धीला कोणत्याही प्रकारची चालना न मिळता केवळ मौल्यवान वेळ वाया जात असतो, तर यामुळं त्यांच्या मुलांच्या हातात बुद्धीला चालना देणारं खेळणं दिलं तर त्यांचा वेळ वाया न जाता बुद्धीला चालना मिळेल आणि तासनतास मोबाईल पाहणारे मुलांचे मोबाईल पाहण्यापासून तसेच वारंवार मोबाईल पाहण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून सुटका होईल। सदर कार्यक्रमाप्रसंगी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री शिवशंकर बोंदर, पोलीस अंमलदार संजय हुंडेकरी, बाबू मंगरुळे, संतोष चाबुकस्वार, अमोल कानडे, संतोष थिटे आणि अरविंदधाम पोलीस वसाहतीमध्ये राहत असलेले पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटुंबीय व पोलीस पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळणी वाटप कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला।